नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जागतिक बांबू दिनानिमित्त अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, वन विभाग, बांबू विकास मंडळ, कृषी विभाग यांच्यामार्फत भाऊसाहेब थोरात जन्मशताब्दीनिमित्त जागतिक बांबू दिवस साजरा करण्यात आला. माझे मित्र आदरणीय माझे आमदार साहेब, डॉक्टर साहेब आणि मंचावरील सर्व उपस्थित व आपण सर्व प्रेक्षक, मंचावर सर्व रचमाला दिवस आहे आणि समोरसुद्धा शेवाळ्या साहेबांसारखे थोर व्यक्तिमत्व पण बसलेले आहे. सर्वांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे मी संयोजकांचं आभार मानतो, धन्यवाद देतो का आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक चांगलं ज्ञान मिळालं बांबूविषयी. विशेषतः दाते सरांनी चांगल्या मांडणी केली, त्यांनी जे कष्टातून उभं केलेले क्षेत्र केली अनेक वर्ष ते रखडत आहे आणि देशामधलं एक आदर्श मॉडेल त्यांनी उभं केले त्यांचं सुद्धा कौतुक करावं असं तेवढं थोडं वाटतं. बांबूतला मी कुणी एवढा मोठा नाही आहे. खरं म्हणजे मी अनेक वर्षापूर्वी म्हणजे 2002 बांबू शेतीची सुरुवात केली. बांबूचे रोपं तयार करणं, ठिकठिकाणी बांबूची लागवड करणं, 2006 मला गावकरी कृषी विभाग मंच व बांबू मिशनच्या वतीने बांबू मित्र म्हणून पुरस्कार पण मिळाला. डॉक्टर साहेब त्यावेळेस त्या कार्यक्रमाला कॉलेजवरती उपस्थित पण होते चंदनपुरी घाटामध्ये. आणि जरी पुरस्कार मिळाला असेल तर माझं एवढं मोठं काम नाही आहे. मी छोटे छोटे झाडं बांबूच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रजाती लावले, 14 प्रकारच्या प्रजाती माझ्याकडे बांबूच्या आहेत पण शेती म्हणून नाही आहे. आदरणीय दादांनी म्हणजे भाऊसाहेब थोरातांनी ज्यावेळेस 1 कोटी वृक्ष रोपण्याचा ज्यावेळेस उपक्रम घ्यायचा ठरवला त्यावेळेस त्यांनी मला निरोप पाठवून बोलून घेतलं. तर माझ्या डोक्यामध्ये 1 कोटी वृक्ष लावायचे, तू किती लावणार? तर म्हटलं दादा मी 1 लाख रोपं लावणार. कारण यावर्षी 1 लाख रोपं लावून माझे पूर्ण झालेले आहे आणि त्याही संस्थेच्या क्षेत्रामध्ये जी संस्था स्थापन केली त्या बाकीचे रोपं तर वेगळे असतील, परंतु जिथं दुसऱ्यांचा म्हणजे माझ्या आधिपत्याखाली आहे की ज्यांची मी लागवड केल्यानंतर जीवन घेऊ शकतो, ती झाडं जिवंत राहू शकतील, त्यांना व्यवस्थित व्यवस्था पण होऊ शकेल असे 1 लाख रोपे लावून याच वर्षी पूर्ण झाले. आणि योगागाने बांबू मिशनच्या निमित्ताने जे इंजिनिअरिंग कॉलेज आणि बांबू मिशनचे संस्थापक फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी मॅडम सुद्धा चांगल्या बोलल्या आहेत. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे, राजीव रंजन साहेबांनी चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली तर पुढे निश्चितपणे बांबूला चांगला स्कोप आहे. आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा बांबूची चांगली डेव्हलपमेंट वाढ करू शकतो. खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये बांबू बोर्ड स्थापन झाले मला बरं वाटलं, कारण पूर्वी बोर्डच स्थापन नव्हतं राज्यामध्ये. कारण बांबू बोर्डाचा कारभार सर्व कृषी विभागाच्या अंतर्गत चालायचं. कारण 2007 मी ज्यावेळेस सुरुवात केली म्हणजे दिल्लीत पाठपुरावा केला, बांबू बोर्डाचे त्यावेळेस बांबू मिशनचे चेअरमन आर के ठाकूर होते आणि त्यांच्याशी चर्चा केली होती म्हणजे बांबूसाठी फंड भरपूर आहे, तुम्ही महाराष्ट्रातून डिमांड येत नाही आहे, आमचे 500 कोटी पडून आहे, ते रिटर्न जाणार आहेत, तर तुम्ही त्यासाठी काही प्रयत्न केला. मी एक प्रोजेक्ट तयार केला नगर जिल्ह्याकरता, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काही क्षेत्र असेल त्याच्यात निर्णय संस्थांच्या माध्यमातून उत्पादन फॉरेस्टलाच राहील किंवा काही खाजगी संस्थांचे क्षेत्र असा एक प्लॅन तयार केला. जवळजवळ 12 कोटीचा तो प्रोजेक्ट होता. ठाकूर आईनुसार दाखवला त्यांना तो आयडिया येईल वाटला. यावागाने त्यांना पुण्याच्या साखर संकुलच्या त्या कार्यक्रमामध्ये बोलावण्यात येणार होते चीफ गेस्ट म्हणून, तर तो आयडिया प्रोजेक्ट म्हणून ते दाखवले घेऊन आले. तर तुम्ही हा प्रोजेक्ट फक्त फॉरवर्ड करा, स्टेटकडून वरती यायला पाहिजे, केंद्रात तो 100% सक्सेस आम्ही करतो. परंतु बोर्ड स्थापन नसल्यामुळे तो जाऊच शकला नव्हता आणि तिथून पुढे राहिले. परंतु आता आपल्या राज्यामध्ये बांबू बोर्ड स्थापन झालेले आहे, त्याच्या वतीनं निर्णय शेतकऱ्यांना जो ग्रँट पाहिजे असती त्याला त्या मंजुरी पाहिजे असती ती मिळायला निश्चित मदत होईल. आणि आज बांबू मिशनच्या या आणि अभियांत्रिकी कॉलेजच्या निमित्ताने आदरणीय दादांच्या मनामध्ये बांबूबद्दल सुद्धा आपुलकी होती. त्यांनी पश्चिम बंगालमधून बांबूचे रोपे आणलेले होते, कसे आणले असते
ट्रेन मधून कसे काय, पण तू स्वतः आणून तिची इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटपासून ते इथपर्यंत जी लागवली त्याचं म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचे ते लावलेले वृक्ष त्यावेळेचे बांबू आजही त्यांच्या कार्याची आठवण करून देत आहेत. आणि म्हणून आजच्या या परिसरामध्ये मला येताना एक आनंद वाटला आणि जास्त वेळ नाही घेता डॉक्टर साहेबांना पुढचे पण कार्यक्रम आहे पण एक आनंद वाटला. अनेक मार्गदर्शन चांगले झाले, त्यात दाते सर असतील, उबाळे सरांनी तर चांगलंच ऐकले, नगर लागलं पण निश्चितपणे त्यांच्या बंगल्याला सुद्धा भेट दिली. आणि मेहत्रे सर तर आपल्या कामावरती निश्चित काम करत आहेत आणि राहुल गाडीला म्हणजे आमचं जे क्षेत्र आहे तिथं ते इको डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जे काही भार बांबू आणण्याची माझी संकल्पना आहे मेहत्रे सरांचं निश्चित सहकार्य लागेल असं मला वाटतंय. चौधरी साहेब जे आहेत आमचे चेअरमन बांबू मिशन जे संस्थेचे तर त्यांचंही स्वागत करतो, आभार मानतो. आणि खरं म्हणजे माझे वेळ जास्त न घेता मी पुढील सूत्र यांच्याकडे सोपवतो. नमस्कार उपस्थित सर्व मान्यवरांना. तर आपण या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी विभाग अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने व वन विभाग बांबू विकास महामंडळ कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री भाऊसाहेब संतोजी थोरात दादा यांच्या जन्मशताब्दी उत्सव निमित्त जागतिक बांबू दिवस हा कार्यक्रम साजरा करत आहोत. तर सुरुवातीला मला सांगायला फार आवडेल की या कार्यक्रमाने काय साध्य केले. तर या कार्यक्रमाने UNNO युनायटेड नेशनने 17 गोल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स दिले आहेत. त्याबद्दल त्यापैकी जवळपास 8-10 गोल या बांबू जागतिक दिवस यांनी ते पार पाडलेले आहे. तर जमलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. त्याचबरोबर मी आभार प्रदर्शनासाठी मला संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांचा आभार सर्वप्रथम मानतो. तर डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब वेळात वेळ काढून इथे या प्रवीण गोसावी सर, नंतर रामनाथ दादा चौधरी बांबू शेतकरी अकोले, प्रशांत दाते बांबू सेतू नाचलगाव नाशिक, सतीश घुगडे सस्टेनेबल हाऊस ओनर अहमदनगर, हनुमंत उबाळे विश्वस्त लोकपंचायत NGO संगमनेर, पटलोबा पाटील संपादक बांबू महा न्यूज कोल्हापूर, त्याचबरोबर सुवर्ण माने IFS अधिकारी व ऋषिकेश रंजन सर IFS अधिकारी हे सुद्धा टाईम काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं सुद्धा